जय भवानी, जय शिवराय। छत्रपति शिवाजी महाराज व राष्ट्र माता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना मुजरा करून मी शिव व्याख्याता प्राचार्य दादासाहेब परिकर पवार पाटील। आज पवार घराण्यातील एक शाखा सरदार दळवी घराणे यांच्याविषयी वृत्तांत सादर करण्यासाठी इथं उपस्थित आहे। सरदार दळवी हे महाराष्ट्रातलं आणि विशेषतः कोकणातलं एक प्रसिद्ध घराणं। कोकणामध्ये काही मराठा घराणी जी काही काळापूर्वी स्वराज्याच्या पूर्वी राज्य करत होती, त्यात जावळीचे चंद्रराव मोरे, सुर्वे, दळवी, सावंतवाडीकर, भोसले आणि पवार अशा प्रकारची अनेक घराणी कोकणामध्ये राज्य करत होती। अर्थात हे सगळे कोणत्या ना कोणत्या बादशहाचे अंकित होते, कारण देशातल्या विविध भागामध्ये जेव्हा अशांतता निर्माण झाली त्यातली काही क्षत्रिय घराणी जी दक्षिणेकडे सरकली त्यातलं पवार घराणं आणि त्या पवार घराण्याची बदललेलं आडनाव दळवी। हे दळवी आडनाव का पडलं तर दळाचे प्रमुख म्हणून दळवी अशा प्रकारे त्यांना पवारामधून दळवीकडे त्यांचं नामांतर झालं। अर्थात ही धार पवार घराण्याची शाखा असून त्याची मूळ शाखा धार लक्ष्मीपूर पालवणी महाराष्ट्रामध्ये सोवेली दाभोळ पालघर अशा प्रकारच्या शाखा पुढं निर्माण झाल्या या महाराष्ट्रात आल्यानंतर विशेषतः कोकणामध्ये। बहामनी राज्यापासून या घराण्याची सुरुवात होते, पुढे आदिलशाहीमध्ये हे घराणं रूढ झालं आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अगदी शेवटच्या क्षणी त्यातले काही वीर स्वराज्यामध्ये सामील झाले अशा प्रकारची ही कथा आहे। या दळवी घराण्याची अन्य गावं अशी आहेत कोकणामधले ते विशेषतः फणसवळे रत्नागिरी जिल्हा, मुर्शी, तेव, तेरिये, संगमेश्वर, कणकवली, लांजा, कोखरे, चिपळूण तालुक्या चिपळूणमध्ये खेड, मंडानगड तालुक्यातील काही गावं। या घराण्याचा कुलवृत्तांत पाहता कुलदेव या घराण्याचे महादेव भगवान शंकराचे ते पुजारी किंवा भक्त म्हणून त्यांचं कुलदैवत महादेव मानलं जात। कुलदेवी तुळजा भवानी, देवक तलवारीची धार म्हणजे जे धार पवार घराण्याचं देवक आहे तेच यांचं देवक आहे, गोत्रसुद्धा तेच वैशिष्ट्य आहे आणि यांचं वास्तव्य या घराण्याचं मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या तिन्ही राज्यामध्ये हे घराणं आपल्याला दिसून येतं। दळवी दळवई पासून दळवाही म्हणजे दळाचे प्रमुख ज्यांच्या हाताखाली भरपूर फौज असायची, दळ असायचं, सेना असायची म्हणून ते दळवी आणि जो दळाचा नायक तो दळवी, सेनापतीलाही यांच्याकडे दळवी असं संबोधलं जायचं आणि त्यामुळे पवार आडनाव लुप्त होऊन दळवी हे आडनाव रूढ झालं। अर्थात हे पुढे बामणे राजाच्या शाखा झाल्यानंतर विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार झाले। अर्थात विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारी अनेक क्षत्रिय घराणे सरदार म्हणून होते। त्यांच्या दिमतीला अनेक क्षत्रिय मराठा घराणी विजापूरच्या आदिलशाहीत काम करत होती, पराक्रम गाजवत होती आणि त्या या घराण्यामध्ये विजापूरचे मातबर सरदार मुरारराव दळवी हे एक होते। त्यांच्या आधिपत्याखाली बाजी दळवी हे काम करत होते आणि त्यांच्या आदिलशहानं त्यांना कोकणामध्ये हुकूम दिला आणि मुरारराव दळवीनं कोकणातला मुलुक जिंकण्यासाठी बाजी दळवीला पाठवलं। अर्थात याबरोबर मोरेसुद्धा होते। मोरे हे बामणे राजापासून राज्य करणारं कोकणातलं घराणं, त्याला साथ देणारं दळवी घराणं, त्यानंतर सुर्वे घराणं, ही घराणी सगळे एकमेकाचे नातेसंबंधी होती आणि एकमेकाला सहाय्य करायचे। राज्य कुणाचंही येऊ, आदिलशहाचं येऊ, बामणे राज्य असो, कुणाचंही जरी राज्य असलं तरी जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी
जावळी खाली केले नव्हते, जिंकून घेतले नव्हते, तोपर्यंत या घराण्यांचंच इथं राज्य चालत होतं। कारण जावळीचा मुलुक म्हणजे अत्यंत कठीण, या मुलखामध्ये शरण म्हणजे येता जावळी जाता गौरी असे चंद्रराव मोरे आपल्या महाराजांना पाठवल्या पत्रात म्हणतात। तेव्हा या मुलखाची कल्पना येते, परंतु पुढे शिवाजी महाराजांनी हा मुलुक जिंकून घेतला, परंतु तोपर्यंत इथं दळवी मोऱ्यांचे सहाय्यक करते म्हणून सरदार आदिलशहाचे म्हणून काम करत होते आणि त्यांचं वास्तव्य बाजी दळवीला पराक्रम करण्यासाठी किंवा कोकण जिंकण्यासाठी मोऱ्यांच्या बरोबर आज्ञा झाल्यानंतर बाजी दळवी यांनी महाडमधला निजामशाही सुभेदाराचा पराभव करून महाड आणि आसपासचा मुलुक जिंकला आणि पुढे त्यांनी शृंगारपुरी वास्तव्य करायला सुरुवात केली। त्या शृंगारपूरला हल्ली निवळे असं म्हणतात। अर्थात इतिहासामध्ये काही ठिकाणी सूर्यांच्या राजधानीला शृंगारपूर असं म्हणतात, परंतु काही इतिहासकारांच्या मते त्यांचं म्हणणं असं आहे की अगोदर दळव्यांचं राज्य होतं तिथं, दळव्यांचं ठाणं होतं शृंगारपूर आणि नंतर दळव्यांच्या नंतर दळवी तिथून पांगल्यानंतर शृंगारपुरी सुर्वे यांचं वस्तीस्थान निर्माण झालं, यांचं ठाणं निर्माण झालं। हल्ली या भागाला निवळी असं म्हणतात आणि इथं दळवी आडनावाचे अनेक मुसलमान कुटुंब आहेत। याचं कारण असं आहे की निजामशहाचा सरदार सुभेदार ज्याने बाजी दळवीने जे शृंगारपूर आणि आसपासचा महाडचा प्रदेश जिंकला होता तो जिंकल्यानंतर ही बातमी निजामशहाला कळल्यानंतर त्याने आपल्या सुभेदाराला आज्ञा केली आणि त्या सुभेदारानं हल्ला करून या बाजी दळवीनं जिंकलेला प्रदेश पुन्हा हस्तगत केला आणि त्याच्यामध्ये बाजी दळवी ठार झाले आणि मग हे घराणं अनेक ठिकाणी पांगलं। पण जेव्हा बाजी दळवी ठार झाले तेव्हा अनेक दळवी कुटुंबाला धर्मांतर करावं लागलं आणि ती सगळी कुटुंब आज निवळी येथे स्थायिक आहेत। त्यांचा आडनावसुद्धा दळवीचे, म्हणजे मूळचं क्षत्रिय मराठा घराणं असलेलं दळवी आज काही दळवी तिथले मुसलमान झालेले आपल्याला पाहायला मिळतात। निजामशाही सुभेदारानं पुन्हा महाड आणि आसपासचा प्रदेश जिंकल्यानंतर यातली दळव्यांची काही परिवार कुटुंब अनेक गावामध्ये पांगली गेले। त्यात पुढे 12 गावामध्ये त्यांनी पुढे 27 स्थापन केले। त्यांचे वारसदार आपल्याला किनेरे तळगाव येथे दिसून येतात, महाड आणि कसबे येथेही दिसून येतात। पुढे त्यांची 12 गावावर सत्ता स्थापन झाली। तळगाव, पेंडूर, बाव, वांबोळी, सावंतवाडीकरांचे सरदार होते पुढे नार दळवी आणि मदनांची दळवी। या गावाला स्थानिक झाल्यानंतर हे दळवी सावंतवाडीकरांच्या आश्रयाला गेले आणि सावंतवाडीकर भोसलेसुद्धा आहेत आणि सावंतवाडीकर पवारसुद्धा आहेत। या ठिकाणी सावंतवाडीकरांचं राज्य सावंतवाडीला होतं। तिथं हे पुढचे दळवी त्यांचे सरदार म्हणून उदयास आले आणि हे सरदार उदयास आल्यानंतर सावंतवाडीकरांचं राज्य स्थिर करायला ते कारणीभूत झाले। म्हणजे दळवी घराणं असं आहे ज्याने मोऱ्यांचं जावळीला राज्य स्थिर करून दिलं, ज्याने पुढे सावंतवाडीकरांचं राज्य स्थिर करून दिलं आणि यातीलच पुढे हे सावंतवाडीकरांचं घराणं आणि दळवींचं घराणं पुढे स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांचे हे शत्रू बनले। अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीचे चंद्रराव मोरे हे स्वराज्याला उपद्रव देत होते। महाराजांच्या आशीर्वादानं जावळीचे मोरे जावळीचे मालक झाले किंवा राजे झाले, परंतु ते पुढे महाराजांच्या विरोधात वागू लागले। अफजलखानाला मदत करण्याचा पुढे त्यांच्या काही वारसदारांनी प्रयत्न केला, परंतु महाराजांनी जावळी हस्तगत केली आणि त्याच वेळेला जी घराणी तिथले मग सूर्या असतील किंवा दळवी असतील आणि मोऱ्या असतील हे अनेक ठिकाणी पांगले गेले। पुढे आपल्याला
माहित असेल की छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले. सिद्धी जोहरनं त्यांना रोखलं, पन्हाळ्याला वेढा दिला आणि त्यातून ते बाहेर पडले. बाजीप्रभूचं बलिदान झालं पावनखिंडीमध्ये आणि महाराजांच्या बरोबरचे बांधल सेना निघाली. काहींनी पावनखिंड लढवून महाराजांना वाचवण्यासाठी आपलं बलिदान केलं. त्यात बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू, विठोजी काटे, शंभूसिंह दादाराव मातबरवीर होते. परंतु महाराज तिथून पुढे गेल्यानंतर विशाळगडाला वेढा घालून बसले होते ते सूर्यराव सूर्या आणि जसवंतराव दळवी. म्हणजे दळवी इथंसुद्धा महाराजांना आडवे आले आणि महाराजांनी त्यांचा पराभव करून पुन्हा ते विशाळगडावर पोहोचले असा इतिहास आपल्याला सांगतो. परंतु महाराजांनी जेव्हा जावळीचे मोरे संपवले त्यानंतर महाराजांनी दळवी आणि सूर्वे यांनासुद्धा स्वराज्यात सामील व्हायला सांगितलं. परंतु ते स्वराज्याच्या आडवे आले आणि मग महाराजांनी सावंतवाडीकर, त्याचबरोबर पालवणीचे दळवी शृंगारपूरहून नंतर ते पालवणीला गेले आणि शृंगारपुरात असलेले सूर्वे या सगळ्यांचा पराभव केला आणि स्वराज्य विस्तारित झालं. तर शिवछत्रपतीला शरण आलेले राम दळवी पुढे स्वराज्यामध्ये सामील झाले आणि अशा प्रकारे दळव्यांचा इतिहास आपल्यापुढे मांडताना दळवी शूर होते. वेगवेगळ्या शाळांमध्ये त्यांनी पराक्रम गाजवला. क्षत्रिय शानुकुळी मराठ्यामध्ये त्यांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे आहेत ते पराक्रमी क्षत्रिय घराणं आणि अशा प्रकारे नावलौकिक असलेलं पराक्रमी असलेलं घराणं वेगवेगळ्या शहांच्या पदरी नोकरी करून आपल्या कुळाचा आणि आपल्या घराण्याचा नावलौकिक त्यांनी वाढवला. म्हणजे मूळ क्षत्रिय पवार घराणं हे महाराष्ट्रातलं मातबर घराणं मानलं जातं. ते पुढे हे घराणं शाबूसिंग महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या कामी मदत करण्यास पुढं आलं आणि तिथपासून त्यांनी स्वराज्याच्या अंतापर्यंत या घराण्याने सेवा केली. त्यातलंच हे घराणं याची जशी कोकणामध्ये गावं आहेत तशी महाराष्ट्रामध्ये सुद्धा गावं आहेत. नगर जिल्ह्यामध्ये हंगे नावाचं गाव, म्हणजे ज्या गावाचा नाव लौकिक बहिर्जी नायकामुळं वाढला, कारण हंगेश्वर महादेवाचे भक्त होते बहिर्जी नाईक आणि बहिर्जी नायकाचंच ते गाव होतं असं इतिहास सांगतो. तर त्या या हंग्यामध्ये सुद्धा दळवी घराणं आज आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारचा या घराण्याचा नावलौकिक आहे, पराक्रम आहे आणि पुढे ते घराणं स्वराज्यात सामीलही झालेलं आपल्याला दिसून येतं. तेव्हा अशा या घराण्यातील वीर पुरुषांना, शूर पुरुषांना मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.